नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वँडर गीक्स मध्ये, जिथे मी माझ्या भटकंती दरम्यान भेट दिलेल्या विविध स्थळांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सो लेट्स बिगिन. आजच्या या भटकंतीत आपल्याला सातारा जिल्ह्यातील वाई गावाजवळ असलेल्या पांडवगड किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता मार्ग योग्य अथवा सोयीस्कर नाही हे पाहायला मिळणार आहे. यस, यू हर्ड इट राईट. आजची वँड स्टोरी ही पांडवगडाच्या अयशस्वी चढाईची जरी असली तरी ह्या दरम्यान आपल्याला हिरवाईने नटलेला पांडवगड आणि परिसराचं मनमोहक सौंदर्य अनुभवायला मिळणार आहे. आणि अर्थातच या अनुभवातून मिळालेले काही असे बोध जे आपल्याला भविष्यात नक्कीच उपयोगी पडणार यात शंका नाही. पांडवगडावर जाण्यासाठी गुंडेवाडी येथून वाट असल्याची माहिती काढूनच आम्ही आलो होतो. परंतु किल्ल्याजवळ पोहोचत असताना मुख्य रस्त्यावर एका स्थानिक व्यक्तीबरोबर खातरजमा करण्यासाठी थांबल्यावर त्याने आम्हाला या वस्तीची वाट दाखवली. मग हीच गुंडेवाडी आणि हाच तो नेहमीच्या वापरातला मूळ मार्ग ह्या समजुतीवर आम्ही अगदी बिंदास्तपणे चढायला सुरुवात केली. मिनिटांच्या चढाईनंतर पहिल्या पठारावर पोहोचून आपल्याला संपूर्ण वाई शहर आणि MIDCचा परिसर नजरेखाली घालता येतो. मग पुढे जवळपास 3 तासाच्या चढाईमध्ये आम्ही गर्द झाडीत शिरून अनेकदा वाट शोधण्याचा, वेळप्रसंगी बनवण्याचा प्रयत्न करून मग अखेर कातळ भिंतीपर्यंत पोहोचलो. ते हे समजण्यासाठी की इथून वर जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. ह्या दरम्यान आम्ही आमच्याकडील संपूर्ण पाणी, शारीरिक व मानसिक ऊर्जा आणि एक मोबाईल गमावून परतीच्या मार्गाला लागलो.